birthday party. तेलाची परिस्थिती अशी आहे का थोडं समजा दिवाळीपासून थोडं तेलाचे भाव सध्या वाढलेले आहे, कारण की इम्पोर्ट एक्सपोर्ट जे सध्या आपलं बंद आहे त्या हिशोबानं त्याचा परिणाम होत आहे, आणि तेलाचे जे म्हणजे कस्टमरला जास्त आवश्यकता असल्यामुळे भावाची फार वाढलेले भाव त्याचे. आणि दिवाळीनंतर जे आपले दैनंदिन उपयोगी वस्तू आहेत जशा किचनमध्ये आहेत तेल म्हणा किंवा मग इतर वस्तू, त्यांचे भाव इतके वाढलेले आहेत की सध्या आम्हाला आमचे गरज भागवणं कठीण झालेलं आहे. कारण जोपर्यंत आम्ही किराणा आणत होतो तर 2 ते 2500 आमचं सगळं बजेट बसत होतं, मात्र सध्या असं झालेलं आहे दिवाळीनंतर आमचं बजेट टोटल बिघडलं आहे, तिथे 1000 ते 500 आमचं बजेट वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते सध्या कठीण झालेलं आहे थोडं ह्या सर्व वस्तू घेणं करणं, आमच्या बजेटवर खूप परिणाम झालेले आहे याचे. आणि सध्या असं झालेलं आहे की गॅस म्हणा परत तेलचे भाव तर खूप जास्त वाढलेले आहे. जिथे ती तेलचे भाव आधी 75 ते 90 येत होती तेलचे पॅकेट वगैरे, आता सध्या ते 130 गेलेले आहेत डायरेक्टली. आणि 5 लिटरची जर त्या कॅन घ्यायला गेलो आम्ही तर ती कॅन आमची पहिले येत होती 450 ते 500 दरम्यान, आता सध्या ती 650 ते 700 गेलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या सध्या दैनंदिन जीवनावर खूप परिणाम झालेले आहेत त्याचे. आम्हाला आमच्या गरजा भागवणं थोडं कठीण झालेलं आहे सध्या. आम्हाला प्रत्येक गोष्टी खूप विचार करून खूप काटकसरीने करावं लागत आहेत, आणि सध्या त्यामुळं आमचं हे जे किचनचं बजेट आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे. सरकारने सध्या खूप त्यात जास्त भाववाढ केलेली आहे प्रत्येक गोष्टीत, आणि सगळ्यात जास्त तर खाद्यतेलावर झालेलं आहे. त्याच्यामुळं ते तर कसं आहे आजकालची खूप गरज आहे, आजकालची म्हणजे किचन त्याच्याशिवाय चालणारच नाही आहे, आणि त्यामुळे ते ना खूप जास्त त्याचा याच्यावर परिणाम झालेला आहे. ठीक आहे.